यश संपादनाच्या तंत्रामध्ये पूर्वतयारी काय करायची आहे याबाबत आपण चर्चा केली होती. आणि मी जाता जाता आपल्याला एक छोटासा होमवर्कही दिलेला होता. आठवतोय प्रत्येकाला काय सांगितलं होतं होमवर्क? की हे जे पूर्वतयारीची जी काही पद्धती आहे किंवा पूर्वतयारीचे जे काही तंत्र आहेत, या तंत्राच्या आधारे आपण आपल्या मनाची तयारी करायची आहे. केली प्रत्येकाने तयारी? मला इथून जरा चेहऱ्यावर थोडेसे वेगळे भाव दिसतात बरं का? कोणते भाव दिसतात आहे? साधा खो तुम्हाला बघा आता स्क्रीनवर कसे चेहरे झालेत बरं तुमचे. कोणाला खूप मोठं आश्चर्य वाटतं आहे, कोणाला असं वाटतंय जणू मी काही त्या गावाचेच नाहीये, मला काही माहितीच नाहीये. म्हणजे इतके आश्चर्यकारक चेहरे तुमच्या नजरे माझ्या नजरेसमोर जरा दिसतात आहे, बरोबर आहे ना? पटलं तुम्हाला? म्हणजे मी जे काही म्हणते आहे किंवा मी चेहऱ्यावरचे जे भाव तुमचे वाचले आहे ते अगदी खरे होते की नाही, पटले की नाही, खुदकण असलात तुम्ही, म्हणजे याचा अर्थ तुम्हाला ते पटलं. मित्रांनो, आपली सवयच अशी असते की आपण आपला वाढदिवस आला किंवा नवीन वर्ष आलं की आपण एक छानपैकी संकल्प करत असतो. मी सकाळी लवकर उठणार आहे, मी अभ्यासाला बसणार आहे, व्यायाम करणार आहे, घरातल्या कामांना मदत करणार आहे, असे खूप खूप काही संकल्प आपण करत असतो. आपण ती पाळण्याचा प्रयत्नही करत असतो. एक दोन दिवस आपण अगदी छानपैकी नियोजन त्याचं करतो आणि तिसरा दिवस उजाडला की तिथून मात्र आपलं कुठेतरी प्लॅनिंग ढासळायला लागतं, बरोबर आहे की नाही? कारण आपण थोडा वेळात करू, नंतर बसू, जेवणानंतर बसेल, थोडं उशिरा बसेल, फिरून आल्यानंतर बसेल, असं करत करत रात्री झोपण्याची वेळ येते तोपर्यंत आपण काही बसत नाही. म्हणजे असं काहीतरी चित्र जे आहे हे मला जरा तुमच्या चेहऱ्यावर दिसतं आहे. पण मित्रांनो, हे असं प्रत्येक वेळी चालणार नाहीये. कारण या स्पर्धेच्या जगात जर आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला मनाची तयारी ही करणं गरजेचं आहे. एक आत्मविश्वास असणं गरजेचं आहे आणि एक महत्वाकांक्षा असणं सुद्धा गरजेचं आहे आणि कठोर मेहनत ही तत्व आपण प्रत्येकाने लक्षात घ्यायची आहेत. आणि आपण आपला पुढचा जो प्रवास आहे तो यशस्वीरित्या कसा पार पाडता येईल याचं महत्व मात्र आपण पटवून घ्यायचं आहे. आणि म्हणून आजच्या भागामध्ये आपण नोट्स काढण्याच्या पद्धती आणि तंत्रे कोणती आहेत याचा थोडक्यात अभ्यास करणार आहोत. मित्रांनो, नोट्स काढण्याच्या अनेक पद्धती आहेत पण त्यापैकी आपण एक एक टप्प्याने एक एक पद्धतीची माहिती घेणार आहोत. या भागात फक्त आपण एकाच पद्धतीची सविस्तर माहिती घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला उरलेल्या वेळामध्ये त्या पद्धतीद्वारे स्वतःच्या नोट्स तयार करता येतील आणि त्याप्रमाणे मला तुम्ही थोडासा फीडबॅकही देणार आहात. कारण प्रॅक्टिस केल्यानंतर तुम्हाला आपोआप हे तंत्र चांगलं सुलभ वाटेल आणि छानपैकी नोट्स तुम्ही काढाल. म्हणून हा भाग जो आहे हा शेवटपर्यंत बघा, कुठल्याही प्रकारे व्हिडिओमध्ये स्किप करू नका. या चॅनलद्वारे जी माहिती मिळणार आहे ती अत्यंत महत्वपूर्ण असणार आहे. तर पुढे जाण्याच्या दृष्टिकोनातून जे काही मार्ग आहेत ते आपल्याचकडे आहेत, फक्त आपल्याला त्याची दिशा सापडत नाहीये आणि हे दिशा देण्याचंच काम या चॅनलद्वारे केलं जाणार आहे. म्हणून हा भाग पालक शिक्षक यांच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे. कारण आपली मुले जी आहेत ती अभ्यास करतातच आहेत, पण त्यांच्यावर विनाकारण भडीमार करण्यापेक्षा त्यांची नेमकी शैली काय आहे, त्यांची कपॅसिटी काय आहे हे बघून तुम्ही अशा तंत्रांचा स्वतःही जर अभ्यास केला तर मुलांचा अभ्यास घ्यायला तुम्हाला सुद्धा सोपं जाणार आहे. आणि म्हणून माझी सगळं पालकांना आणि शिक्षकांनाही विनंती आहे की विद्यार्थ्याचा अभ्यासाचा जो कल आहे तो कल समजून घ्या आणि त्याप्रमाणे विद्यार्थ्याला त्याची प्रगती करण्याच्या दिशेने त्याला वाटचाल करू द्या, अशी मात्र माझी सगळ्यांना विनंती आहे. ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि अनेकांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करा. नोट्स काढणे आणि नोट्स तयार करणे ह्या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नोट्स काढणे म्हणजे काय? की जेव्हा आपण एखादं व्याख्यान ऐकतो किंवा भाषण असेल किंवा व्हिडिओ असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारचे ऑडिओ आपण ऐकत असू किंवा उच्चार लेखन आपण ऐकत असू त्यावेळेला आपण काय करतो, रनिंग आपण एक शब्द काहीतरी टिपत जातो त्याला आपण काय म्हणतो, नोट्स काढणे. पण नोट्स तयार करणे म्हणजे नेमकं काय? की ह्या हे जे काही टिपण आपण काढलेलं आहे त्यात आपले विचार, आपल्या कल्पना आणि शिवाय ह्या सर्वांचं एकत्रितरित्या आपण आपल्या शब्दामध्ये जेव्हा मांडणी करतो तेव्हा आपण काय करत असतो, नोट्स तयार करत असतो. म्हणजे बेसिक फरक ह्या दोघांमध्ये आहे की नोट्स काढणे आणि नोट्स तयार करणे. आता वेगवेगळ्या पद्धती या नोट्स काढण्याच्या आहेत. त्यात कॉर्नेल मेथड आहे,
मॅपिंग मेथड आहे, चार्टिंग मेथड आहे, आउटलाईन मेथड आहे, सेंटेन्स मेथड आहे आणि अजून वेगळ्या सुद्धा पद्धती आहेत. ह्या प्रत्येक पद्धतीचा आपण वेगवेगळ्या भागामध्ये थोडक्यात माहितीही जाणून घेणार आहोत. आता कॉर्नेल पद्धती म्हणजे नेमकी काय, की ही जी पद्धत आहे ही साधारणतः 1949 ते 1950 साली कॉर्नेल युनिव्हर्सिटीमध्ये वॉल्टर पॉक यांनीही डेव्हलप केलेली आहे. ते ज्या विद्यार्थ्यांच्या संबंधित काम करत होते त्यात बरेचसे विद्यार्थी परीक्षेच्या दरम्यान किंवा त्याही अगोदर फ्रस्ट्रेट होत असत आणि ऐन परीक्षेच्या वेळेला त्यांना खूप भीती मनात निर्माण व्हायची. मग ह्या मुलांची भीती काढायची जर असेल तर काय करावं लागेल असं छान तंत्र त्यांनी शोधून काढलं आणि म्हणून त्या पद्धतीला कॉर्नेल मेथड असं नाव देण्यात आलं. आता त्या कॉर्नेल जो शब्द आहे त्याचा सुद्धा एक वेगळा अर्थ आहे, कारण त्याच्यातले जे आद्याक्षर आहेत ती आद्याक्षर आपण थोडक्यात समजून घेऊया. की याच्यातला सी फॉर जो आहे क्रिएट फॉर्मॅट म्हणजे काय, की एक छान पैकी कागदावर आपण एक फॉर्मॅट तयार करायचंय. ज्याप्रमाणे तुम्ही बॉर्डर वगैरे करतात त्या पद्धतीने बॉर्डर तयार करून एक भाग जो आहे त्याच्यात नाव टाकायचं आहे, तारीख टाकायची आहे, तुम्ही कोणत्या वर्गात शिकत आहात ते सगळं टाकायचं आहे. ओ फॉर ऑर्गनाइज नोट्स म्हणजे काय, की तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे अॅब्रिव्हेशन्स असतील किंवा सिम्बॉल्स असतील किंवा काही फ्रेजेस वगैरे असतील यांचा उपयोग करून एक विशिष्ट प्रकारचं सुसंघटन आपल्याला करायचं आहे. नंतर आर फॉर रिव्ह्यू अँड रिव्हाइज म्हणजे काय, की आपण जे काही तयार करणं केलेलं आहे ते त्याचं पुनरावलोकन करायचं आहे आणि पुनरावृत्ती सुद्धा करायची आहे. कारण जोपर्यंत तुम्ही पुनरावलोकन करत नाही तोपर्यंत आपण योग्य दिशेने चाललो आहोत की नाही हे आपल्याला समजणार नाही. नंतर नोट की आयडियाज म्हणजे काय, की मुख्य कल्पना ज्या आहेत की आपण जे वाचलेलं आहे त्याच्यातले काही कीवर्ड्स आपण शोधलेले आहेत ते तुम्ही नोट डाऊन करायचे आहेत. ई फॉर एक्सचेंज आयडियाज म्हणजे काय, की आपल्या संकल्पना ज्या आहेत किंवा कल्पना ज्या आहेत त्या कल्पनांची आपल्याला देवाणघेवाण करायची आहे. मग ही देवाणघेवाण करत असताना तुमचा अनुभव आहे किंवा निरीक्षण आहेत ह्या बाबींची एकत्रित सांगड घालून आपण त्या विचारांची काय करायची आहे, देवाणघेवाण करायचे. म्हणजेच काय, की जे आपण वाचन केलेलं आहे त्याच्यात आपले अनुभव एकत्र करायचे, उदाहरण एकत्र करायचे आणि त्यानंतर व्यवस्थितशीरित्या एक क्रमबद्ध पद्धतीने आपण काय करायचं आहे, लिखाण करायचं आहे. त्यानंतर एल फॉर लिंक लर्निंग, आपल्या अध्ययनाच्या दृष्टिकोनातून आपण जे तयार केलेलं मॅटर आहे ते काय करायचं आहे, जोडायचं आहे. त्यानंतर एल फॉर लर्निंग टूल, आणि हे टेक्निक जे आहे हे अध्ययन साधन म्हणून आपल्याला काय करायचं आहे, वापरायचं आहे. म्हणजे लक्षात आलं की नाही, की कॉर्नेल ह्या शब्दामध्ये त्या वॉल्टर पॉक यांनी त्या शब्दामध्येच खूप काही चांगल्या पद्धतीने सांगितलं आहे आणि आता तुमच्या नजरेपुढे एक विशिष्ट प्रकारचा काय तयार झालेला आहे, फॉर्मॅट हा तयार झालेला आहे. आता हे कॉर्नेल पद्धत जी आहे हिचे एकूण 5 भाग आहेत. कोणकोणते भाग आहेत, पहिला भाग जो आहे तो आहे शीर्षक. म्हणजे आता आपण जे टप्प्याने बघितलं आहे की विशिष्ट प्रकारचा फॉर्मॅट तयार करायचा आहे, मग या फॉर्मॅटमध्ये सुरुवातीला काय आहे, शीर्षक म्हणजे तुमचं नाव लिहायचं आहे, तुम्ही कोणत्या क्लासमध्ये आहे ते लिहायचं आहे, त्या दिवसाची तारीख तुम्ही टाकायची आहे, विषय कोणता अभ्यासणार आहेत, हे सगळं तुमचं काय येतं, पहिल्या भागात येतं. दुसरा भाग जो आहे तो टॉपिक, टॉपिक म्हणजे काय, स्पेसिफिक विषय. म्हणजे आता एमए शिक्षणक्रमाच्या अंतर्गत दूर शिक्षण हा काय झाला, विषय झाला, किंवा संशोधन पद्धती हा काय झाला, विषय झाला. या पद्धतीने तुम्ही काय करायची आहे, रचना करायची आहे. तिसरा जो भाग आहे तो आहे संकल्पनांचे स्पष्टीकरण. म्हणजे तुम्हाला ज्या काही संकल्पना तिथे लिहायच्या आहेत त्या संकल्पना ज्या आहेत त्याचं व्यवस्थितशीर रेकॉर्ड तयार करून तुम्ही काय करायचं आहे, त्याचं स्पष्टीकरण तिथे द्यायचं आहे. चौथा भाग जो आहे तो म्हणजे प्रश्न. प्रश्न म्हणजे काय, की इथे तुमच्या मुख्य कल्पना ज्या आहेत त्याला आपल्याला काय करायचे आहेत, प्रश्न विचारायचे आहेत. मग वेगवेगळ्या मुद्द्यांच्या आधारे ते प्रश्न टाका किंवा एखादी डायग्राम तिथे टाका, म्हणजे अशा पद्धतीने तुमचा प्रश्न जो आहे हा तिथे मांडला गेला पाहिजे. आणि पाचवा जो भाग आहे तो म्हणजे सारांश, म्हणजे थोडक्यात तुम्हाला तिथे काय करायचंय, समराईज करायचं आहे. आणि अशा पद्धतीने हे भाग जे आहेत हे लक्षात घेऊन आपण आता आपण काय करणार आहोत, नोट्स तयार करणार आहोत. आता त्याचं फॉर्मॅट कसं आहे, आता मी फक्त तुम्हाला त्याचे भाग काय आहे ते सांगितलं आहे.
आता मात्र तुम्ही काय करायचं आहे, एक कागद सोबत समोर घ्यायचा आहे आणि त्या कागदाच्या साधारणतः डाव्या बाजूला जो आहे तो मोठा 1 ते 1.5 इंचाचा जो आहे तो तुम्ही समास सोडायचा आहे. नंतर म्हणजे मधला भाग जो आहे साधारणतः तुम्ही 3 ते 3.5 सेंटीमीटरचा आणि सगळ्यात खालचा जो भाग आहे 2 ते 2.5 सेंटीमीटरचा. म्हणजे आता तुम्हाला स्क्रीनवर जे दिसतं आहे त्या पद्धतीने तुम्ही आता तुमच्या हातात जो काही A4 साईजचा पेपर असेल किंवा तुमच्याकडे फुलस्केप पेपर असेल ते त्या फुलस्केप पेपरचे असे एकूण तुम्हाला काय करायचे आहे, भाग तयार करायचे आहे. आता लक्षात घ्याल, तिथे आपण जे 5 भाग बघितलेले आहेत त्याप्रमाणे वर नाव लिहिणार आहात, तिथे तुमचा टॉपिक लिहिणार आहात आणि आता डाव्या बाजूला जो समास किंवा 2 ते 2.5 सेंटीमीटरचा जो काही समास लिहिलेला आहे त्या तिथे मात्र तुम्ही तुमच्या मुख्य कल्पना किंवा मुख्य प्रश्न जे आहेत ते लिहायचे आहेत. म्हणजे उदाहरणार्थ, दूरशिक्षण म्हणजे काय, दूरशिक्षणाचे प्रकार कोणते आहेत, वैशिष्ट्ये कोणते आहेत, दूरशिक्षणाची माध्यमं कोणती आहेत, असे वेगवेगळे प्रश्न जे आहेत हे डाव्या बाजूला तुम्हाला काय करायचंय, 2 ते 2.5 सेंटीमीटरची जी जागा सोडलेली आहे त्याच्यात तुम्हाला लिहायचं आहे. आता उरलेला जो 3 ते 3.5 सेंटीमीटर किंवा 4 सेंटीमीटरचा जो काही भाग तुमच्या उजव्या हाताला दिसतो आहे त्या ठिकाणी तुम्हाला ह्या प्रश्नांशी निगडीत एक समराइज काय लिहायचं आहे त्याची थोडक्यात संकल्पनाही स्पष्ट करायची आहे. आणि हे सगळं झाल्यानंतर सगळ्यात शेवटी इकडचे जे प्रश्न आहेत आणि ह्या बाजूला तुम्ही जे स्पष्टीकरण मांडलेलं आहे त्या स्पष्टीकरणाच्या आधारावर तुम्ही काय करायचं आहे त्याचा थोडक्यात सारांश लिहायचा आहे. म्हणजे एक छोटासा जो टॉपिक आहे, जसं मी मगाशी तुम्हाला उदाहरण दिलं त्या उदाहरणानुसार अशा रीतीने दूरशिक्षणाचे प्रकार, दूरशिक्षणाचे वैशिष्ट्य किंवा त्याची माध्यम 1, 2, 3, 4 ह्याप्रमाणे आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला काय करता येईल, नोट्सचा फॉर्मॅट हा तयार करता येईल. मित्रांनो, अतिशय सोपा आणि सुलभ असा फॉर्मॅट आहे, पण त्यासाठी तुम्हाला SQ4R हे तंत्र वापरायचं आहे. हे तंत्र सुद्धा जे आहे जे सायकोलॉजिस्ट आहे डोनाल्ड नॉर्मन यांनीही शोधून काढलेली पद्धती आहे. कारण आपण वाचन हे करत असतो, पण वाचन आपण केल्यानंतर एक थोडंसं विचारलं तुम्हाला 5 ते 10 मिनिटांनंतर जर विचारलं की काय वाचलं तुम्ही तर आपल्याला सांगता येत नाही, किंवा किमान त्यातले काही शब्द तरी सांग तरी सुद्धा आपल्याला स्पष्टपणे सांगता येत नाही. कारण आपण वाचन करत असताना आपली मानसिक स्थिती जी आहे ती योग्य पद्धतीने नव्हती, किंवा आपलं मन कुठेतरी होतं आणि आपण फक्त फिजिकली त्या पुस्तकाकडे बघतो आहोत आणि शब्द फक्त शब्द आणि तुम्ही एवढंच फक्त तुमची देवाणघेवाण चालली आहे, पण नेमका त्याचा अर्थ काय आहे, ते कशा पद्धतीने सादर केलेले आहेत, त्यातला भाव काय सांगतो आहे किंवा त्याचं मर्म काय तिथे दिलेलं आहे याच्याशी मात्र तुमचं देणं घेणं नसतं. आणि म्हणून आपण काय वाचतो आहोत ते वाचण्याची प्रक्रिया तुमची कुठेतरी कमी पडते आहे आणि आपल्याला योग्य ते आकलन होत नाही. आणि म्हणून SQ4R हे तंत्र अतिशय महत्वाचं आहे. केव्हाही तुम्ही नोट्स करायला बसा किंवा अभ्यास करायला बसा किंवा एखादं काम करायचं असेल तुम्हाला त्या कामाच्या अनुषंगाने सुद्धा हे तंत्र अतिशय महत्वाचं आहे. आता त्यातला S4 जो आहे तो सर्वे आहे. आपल्याला ज्या विषयाच्या नोट्स काढायच्या आहेत त्याचा अगोदर आढावा घ्या. म्हणजे काय की कोणकोणत्या प्रकारची संदर्भ पुस्तकं त्याच्याशी संबंधित आहेत किंवा मला अजून त्याच्याबद्दल कुठून माहिती मिळणार आहे, काही आपल्या शाळा किंवा महाविद्यालयातल्या काही नोट्स आहेत का, ह्या पद्धतीने आपण काय करायचं आहे त्या विषयाचा आढावा घ्यायचा आहे. Q4 Question. आता लक्षात घ्याल, प्रत्येक वेळेला प्रश्न विचारणं अतिशय गरजेचं आहे की हे जे आपण आढावा घेतो आहे तो कशासाठी घेतो आहे, त्या आढाव्याचा मला काय फायदा होणार आहे, त्या आढावा घेतल्यानंतर माझ्यामध्ये काही वर्तन परिवर्तनात काही बदल होणार आहे का, किंवा माझं यशाचं शिखर जे मला गाठायचं आहे तिथेपर्यंत मी पोहोचण्याची मला मदत करणार आहे का, असे अनेकविध प्रश्न तुम्हाला काय करायचे आहेत, मनाला विचारायचे आहेत. कारण मनाला जागृत ठेवणं, मनावर कंट्रोल ठेवणं हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर तुम्ही वाचन करा. वाचन हे कसं करायचं आहे, अर्थपूर्ण वाचन करायचं आहे. नंतर ते वाचल्यानंतर आठवण्याचा प्रयत्न करा. म्हणजे काय, रिकॉल, ते आठवा तुम्ही काय नेमकं वाचलेलं आहे ते थोडक्यात तुम्ही डोळे बंद करून काय करायचं आहे, एक समराइज आपण डोळ्यापुढे एक पिक्चर किंवा चित्र आणायचं आहे आणि आपण नेमकं काय वाचलेलं आहे त्याचा सार जो आहे तो तुम्हाला आठवायचा आहे. हे सार आठवल्यानंतर पुन्हा रिव्ह्यू घ्यायचा आहे.
की मी हे जे काही वाचन केलेलं आहे किंवा जो काही आढावा घेतलेला आहे तो योग्य आहे का, याचा तुम्हाला काय करायचं आहे, पुनरावलोकन करायचं आहे. आणि शेवटी तुम्हाला आर फॉर काय आहे, रिलेट करायचं आहे की आपण जे वाचन केलेलं आहे किंवा आपण जो काही अभ्यास केलेला आहे तो इतर विषयांशी संबंधित कसा त्याचा जोडता येणार आहे, किंवा त्याचा संबंध इतर विषयांसोबत कसा जोडता येईल, गणिताशी त्याचा काही संबंध आहे का, भूगोलाशी काही संबंध आहे का, इतिहासाशी काही संबंध आहे का, भाषेशी काही संबंध आहे का, अशा वेगवेगळ्या पद्धतीने तुम्हाला आपण जे काही अध्ययन केलेलं आहे ते इतर विषयांशी तुम्हाला काय करायचंय, त्याचा समवाय साधायचा आहे किंवा संबंध तुम्हाला शोधायचा आहे. आणि म्हणून मित्रांनो, ह्या नोट्स काढण्याची जी ही काही पद्धत आहे, ही पद्धत तुम्ही चांगल्या पद्धतीने अवगत करा. आणि उरलेला जो वेळ आहे किंवा आता हे संपल्यानंतर तुम्हाला उद्या परवाचा जो काही वेळ मिळणार आहे त्या वेळेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अशा पद्धतीने नोट्स काढायचे आहे आणि त्याचा मला फीडबॅक सुद्धा तुम्हाला द्यायचा आहे. कारण आपण काय करणार आहोत, वन वे मी कम्युनिकेशन नाही करणार आहे, आपण आता टू वे करणार आहोत. आता सुरुवातीला मी सांगितलं की तुमच्या चेहऱ्यावर कोणकोणते भाव होते ओळखले की नाही मित्र, वरून म्हणजे याचा अर्थ माझ्यासमोर जे तुम्ही बसलेला आहात तर तुम्ही नेमकं काय करतात हे मला इथून पिक्चर क्लिअर दिसतं आहे. आणि म्हणून एकच महत्वाचा संदेश मी तुम्हाला देणार आहे की ज्या तुम्ही नोट्स काढणार आहात त्या समराईज करा. म्हणजे काय, एस फॉर शॉर्टर दॅन द टेक्स्ट, अगदी ओळीच्या ओळी भारंभार जे काही तुम्ही लिहिलेलं आहे किंवा जे काही वाचत आहे ते शॉर्टर म्हणजे अगदी काटछाट करायची नाहीये, अगदी अर्थपूर्ण शब्दामध्ये ते किंवा मार्मिक शब्दामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, थोडक्यात ते लिहायचं आहे. यूज युअर ओन वर्ड म्हणजे काय, ते तुमच्या भाषेत लिहायचं आहे, कॉपी बिलकुल करायची नाहीये. तुमच्या भाषेत जेव्हा तुम्हाला लिहायची सवय लागेल की नाही तर तेव्हा मात्र तुमचा अभ्यास चांगल्या पद्धतीने होणार आहे. आणि एम फॉर मेन आयडियाज ओनली, विनाकारण फापट पसार असं गोळा नाही करायचा, मुख्य कल्पना नेमक्या काय आहेत त्या कल्पना बघायच्या आहेत आणि त्याच्या अनुषंगाने तुम्हाला काय करायची, त्याची समरी करायची आहे. तर इथे मित्रांनो, आज आपण कॉर्डेल्या पद्धतीचा थोडक्यात अभ्यास केलेला आहे. पद्धत अतिशय सोपी आणि अगदी कमी वेळात तुम्हाला जर जो काही अवघड विषय आहे तो अवघड विषय सुलभ कसा करता येईल याचं छान तंत्र जे आहे ते म्हणजे कॉर्नेल पद्धत जी आहे. आता या पुढच्या भागामध्ये आपण मॅपिंग पद्धत बघणार आहोत. पण मित्रांनो, तत्पूर्वी आता जे आपण थोडक्यात ज्याचा अभ्यास केलेला आहे त्याचं रिव्हिजन तुम्ही करायचं आहे, त्याचा फीडबॅक तुम्ही मला द्यायचा आहे. आणि हे नोट्स काढताना तुम्हाला काही अडचणी आलेल्या आहेत का, त्या मात्र मला मेलद्वारे निश्चित कळवायच्या आहेत. आणि म्हणून या चॅनलला विद्यार्थी मित्रांनो सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा आणि अनेकविध लोकांपर्यंत माहिती पोहोचवा. तोपर्यंत धन्यवाद, गुड लक.